आज देखील काही लोकांनी नोंदणी केली, आज नोंदणी संध्याकाळपर्यंत सुरू होती, शेवटी काउंटर आपल्याला बंद करावं लागलं, पण मी सांगतो की जेवढी नोंदणी झाली आहे, माझी मंगलजींना विनंती आहे की जी काही नोंदणी झाली आहे, काही लोकांनी काउंटर बंद झाल्यावर येऊन नोंदणी केली आहे, या सगळ्यांचं ट्रॅकिंग आपण केलं पाहिजे आणि त्यांच्या त्यांच्या स्किलसेट्स प्रमाणे आपण जे काही एम्प्लॉयर्स आपल्याकडे तुम्ही वेगवेगळे एमओयूज केले आहेत, आपल्याकडे जी काही नोंद आहे त्या नोंदीप्रमाणे त्या एम्प्लॉयर्सकडे त्यांचे बायोडाटा गेले पाहिजेत आणि त्यांच्या जोडून त्यांना ते ऑफर लेटर्स कसे जातील हा प्रयत्न देखील आपण केला पाहिजे. पण मला अतिशय या गोष्टीचा आनंद आहे की अतिशय हाय पेईंग जॉब्स पासून तर सामान्यातल्या सामान्य माणसाला जो परवडेल असा जॉब अशा सगळ्या प्रकारचे जॉब्स हे या ठिकाणी आज आपण देऊ शकलोय. मी विशेष अभिनंदन करेन 553 एम्प्लॉयर कंपन्यांचं. या कंपन्यांनी इथे येऊन खऱ्या अर्थानं हे जॉब फेअर जे यशस्वी झालं ते एम्प्लॉयर कंपन्यांमुळे झालं. त्यांनी जो पेशन्स दाखवलेला आहे, आज तर इथे इतकी गर्दी होती की चालायला देखील जागा नव्हती, पण शांतपणे सगळ्यांनी त्या ठिकाणी आपले इंटरव्ह्यू कंडक्ट करणं असेल, शॉर्टलिस्टिंग असेल, हे केलेलं आहे. आणि म्हणून या सगळ्या एम्प्लॉयर कंपन्यांचं मनापासून अभिनंदन करतो, त्यांचे आभार मानतो. ज्यांना जॉब्स मिळालेले आहेत त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांना एवढंच सांगतो की शेवटी जेवढी मेहनत तुम्ही कराल तेवढं तुम्ही पुढे जाल. त्यामुळे दिस अ स्टेपिंग स्टोन. आज तुम्हाला जो जॉब मिळालाय या जॉबमध्ये तुम्ही जर अधिक चांगलं करायचा प्रयत्न केला तर तिथेच तुमचं प्रमोशन देखील होईल किंवा त्यापेक्षा चांगली अपॉर्च्युनिटी तुम्हाला तुमच्या अनुभवाच्या जोरावर मिळेल. आणि म्हणून त्यांचंही मी अभिनंदन करतो. ज्यांना मिळू शकलेला नाही त्यांनी निराश होण्याचं कारण नाही आहे, आमचं ट्रॅकिंग त्यांच्याकरता सुरूच राहील. म्हणजे गमतीने सांगायचं झालं तर विवाह मंडळामध्ये नोंदणी केल्यानंतर अनुरूप वधू मिळाल्याशिवाय किंवा वर मिळाल्याशिवाय जसं विवाह मंडळ थांबत नाही तसं आमचं हे विवाह मंडळ तुम्हाला अनुरूप नोकरी दिल्याशिवाय थांबणार नाही, हे मी या निमित्ताने सांगतो. पुन्हा एकदा या सगळ्या टीमचं अतिशय मनपूर्वक अभिनंदन करतो आणि विशेषतः महाराष्ट्र सरकार, आपले मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी, आमच्या विभागाचे सगळे लोक, या सगळ्यांचे अतिशय मनापासून आभार मानतो. माननीय नितीनजींनी काल येऊन आम्हाला मार्गदर्शन केलं, त्यामुळे माननीय नितीनजी गडकरी आपले नेते यांचं देखील अतिशय मनापासून या ठिकाणी मी आभार मानतो, आपल्या सर्वांचे आभार मानतो.